मोहन भागवत यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन दोन हजार चोवीस मध्ये अयोध्यातील श्री राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे देशातील प्रमुख देवस्थानांना देत आहेत भेटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या संस्थानांना भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अयोध्यातील श्री राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे देशभरातील प्रमुख देवस्थानांना भेटी देत आहेत तेथील प्रमुख विश्वस्तांची संवाद साधत असल्याची माहिती आहे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान यामध्ये सरसंचालक मोहन भागवत यांच्या आगमनानिमित्ताने शहरात तसेच श्री संस्थान परिसरात चोख बंदोबस्त होता सरसंघचालक मोहन भागवत यांचे आगमन या पार्श्वभूमीवर सनई चौघडा टाळ मृदुंगाच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंत्र करण्यात आले सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांनी त्यांचा सत्कार केला तर यावेळी श्री संस्थांकडून राबविण्यात येत असलेल्या लोक उपयोगी उपक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली या उपक्रमाचे मोहन भागवत यांनी कौतुक केले जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन